आपल्याला अर्थातच दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल तर वही आपण मैदानाकडे डाबाची सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी अर्थात नवी मुंबई संघाचा अर्थात आर एस सी दारावी नवी मुंबई संघाचे सलामी जोडी मैदानामध्ये भावेश नाईक आणि विशाल भोईरी डाबाची सुरुवात केली क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपाचं युद्ध ज्या क्रिकेटला खऱ्या अर्थाने सतराव्या षटकामध्ये सुरुवात झाली आणि बघता बघता भारतामध्ये मात्र आपण पाहिलं तर एकोणीसशे बत्तीसमध्ये पहिला सामना खेळला गेला, गेला इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये अर्थात आपण पराभूत झाला आणि त्यानंतर वीस वर्षांनी एकोणीसशे बावन्नमधला मध्ये आपण ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सामना झाला आणि पहिलाच सामना आपण जिंकला त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये अर्थात अजित वाडेकर आणि वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिज भूमीमध्ये इंग्लंडला इंग्लंड भूमीमध्ये हरवलं आणि एकोणीसशे त्र्याऐंशीचा वर्ल्ड कप कपलदीव निखंज यांनी जो जिंकला दोन हजार सात चे महेंद्रसिंग धोनी ज्यांनी टी ट्वेंटी कप जिंकला आणि दोन हजार अकराचं वर्ल्ड कप या संपूर्ण क्रिकेटच्या माध्यमात आज आपण पाहिलं तर प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकावर आपण विराजवंत अशा या क्रिकेटकडे वळिया अर्थात आमदार चषक दोन हजार तेवीस पहिलं षटक घेऊन गोलंदाज येतोय लखन कासार आ, कासार वळवली इलेव्हन संघाचा पहिलं षटक घेऊन गोलंदाज यावी मात्र अप्पर शानदार फटका टीप पॉइंट मधून चेंडू जातोय डीजे थांबायचा आहे जरा प्लीज डीप पॉइंट मधून या ठिकाणी चेंडू मधला जातोय अपर कटच्या माध्यमातून चेंडू सेवापार आणि येतोय पहिला खणखणी चौकार पहिला चेंडूर येस डीजे तर हा चौकार चार धावांचं योगदान पंचांच्या उजेकडून डाव्या हाताने पुढचा मात चेंडू मात्र चेंडूच्या लाईनवर जाण्याचा प्रयत्न होता पण तो उज्ज्वष्टीच्या चे जवळून चेंडू यश्वच्या हातामध्ये विसावतो आणि निर्धा चेंडी सांगता पहिल्या चेंडूवर पहिला चौकार आला की आपल्याला लगेच आठवण येते भारतीय संघाचे विद्याजसे सेवाक ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर पहिल्या चौकारांनी खातं उघडलं आणि अर्थात अप्पर कट हा त्यांचा अतिशय आवडता फटका आणि इथे मात्र आपण पाहिला तो या फोनच्या माध्यमातून इथे पुन्हा एकदा तेच बॅक्राउंड आपल्याला पाहायला मिळेल सुंदर चेंडूचं अर्थात योगदान कारण पहिल्या चेंडूवर चौकारल्यानंतर गोलंदाज मात्र हार मांडली नाही ती लोखन लखन लखन जाधवने आणि दोन चेंडू मात्र आपण पाहिलं या ठिकाणी अर्थात उजयष्टीच्या जवळ फेकले दाव चेंडू सांगता डावखरे गोलंदाज आहेत या ठिकाणी वा काय छेल घेतल्या गेल्या कवरला ला क्षेत्र शेक होता प्रसाद याच्या हातामध्ये चेंडू वेसल आणि जमिनीला लोळण घेत गे, घेतलेला एक अतिशय सुंदर झेल आणि पहिला फंड ठिकाणी गमावला जातोय एक गडी बाद धावपिल धावा चार सोलकर टाइप जो झेल घेतला गेला त्याला पाचशे रुपयाचा पारदर्शक येतोय सन्मानिय मोहम्मद जजी यांच्या माध्यमातून आणि एटीएम या ठिकाणी सुरुवात झाली ती पैशाच्या रूपामध्ये पहिला फलंदाज गमावला चौकाराच्या माध्यमाने चौक खातं उघडणारा हा फलंदाज या ठिकाणी एक निश्चितच कवर बाउंड्री मारण्याच्या प्रयत्नामध्ये कवर चौकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये प्रसादच्या माध्यमातून झेलचित झाला आणि हा पहिला धक्का बसला यावी आर एस सी दारावी नवी मुंबई संघाला झेलची किंमत निश्चित जा जास्त आहे कारण पैशाच्या किमतीपेक्षा हे महत्वाचं आहे प्रेक्षकांची मन जिंकली या खेळाडूंनी ने आणि फलंदाज बाद झाला तो ची खेळी मात्र समाप्त झाली नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय बारावी नवीन बोई संघाचा फलंदाज यावी धीरज धीरज भोईर तिसऱ्या क्रमांक येणार फलंदाज म्हटलं तर अर्थातच अतिशय महत्वाचा सामना मगाशी बंटी देसाई सरांनी देखील सांगितलं होतं कारण एकोणीसशे एकाहत्तरमध्ये आपण पाहिलं अजिजी वाडेकर यांनी खऱ्या अर्थाने तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज आपल्या पाहायला मिळाले त्यानंतर दिलीपजी वेंगसरकर अर्थात कर्नल या नावाने ज्यांना समोरलं होतं राहुल द्रविड यांना आपण पाहिलं ज्या ज वॉल ऑफ द इंडिया असं समोरलं जातं आणि त्याचबरोबर त्यानंतर चेतेश्वर पूजा सौरभ गांगुली आणि त्याचबरोबर विराट कोहली यांचं खूप चांगलं योगदान या ठिकाणी मात्र हा चेंडू अर्थातच खाली राहिला गुडलिंग स्पॉटचा वापर केला यष्टी याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय निदार चुंडी सांगता होते पहिल्या चेंडू चौकार पण त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजाने खूप चांगलं योगदान दिलं दे ते लखन जाधवने आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू आत्तापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल पाच चेंडू समाप्त झाले धावा धावपलेकर फक्त चार आहेत आणि एक चांगली सुरुवात करून दिले ती कासरवडवली या संघाला यावेळी मात्र बॅट आणिचा सोर्स इथे होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लीग आणि अर्थात शॉर्ट फाईन लीगमध्ये एक धावीचं योगदान मिळालं चेंडू गेला शॉर्ट फाईन लेगला आणि अशा प्रकारे एक धाव संघाची धावसंख्या धावले पाच आणि पहिले षटक अतिशय सुंदर षटक इथे मात्र लखनचं समाप्त आहे ज्या लखनने फक्त पाच धावा आणि मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये नेहमी असं म्हटलं जातं की सात धावा देणारा गोलंदाज नेहमी चांगला गोलंदाज मानतात लेदर क्रिकेटमध्ये दहा धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानतात आणि यावेळी मात्र कासारवडी इलेव्हन संघाचा हा गोलंदाज याने अतिशय सुंदर गोलंदी केली पाच धावा दिले आणि एक फलंदाजाने बाद केला नक्कीच पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन टाकला त्याच्यावर टॉपवर येत खेळलेला कव चडोकरचा चौकार त्यानंतर गोलंदाजांनी कमबॅक केलं लखन राजस्थान गाजवलं गुजरात गाजवलं आता आलंय खारलँड कळव्याला सर्व चेंडू त्यांनी पुण्यात ठेवले पुण्यात ठेवले असं नाही की त्यांनी शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकले जाणून बुजून फुलर लेन ठेवलं फलंदाजांना अडचणीत आणलं पाच धावा वेळेचं भान ठेवा पाच षटकं पूर्ण करायला आपल्याला लक्षात ठेवा पंचवीस मिनिटाचा कालावधी नाही वीस मिनिटाचा कालावधी दिला जातो याची नोंद घ्या आणि आता मात्र सर एक लक्षात ठेवा वेळेचं बंधन आहे टायमर लावला जाईल याची नोंद घ्या आणि आता येतोय मात्र सर आयुब नाव आहे आयुब पण महाराष्ट्रामध्ये याचा डंका वाजतोय असा हा गोलंदाज कासारवली म्हणून ओळखला जाणारा आयुब मॅन फ्रॉम कासारली धन्यवाद पंडित देसाई सर वळी आपण अतिथी कशाकडून यावेळी गोलंदाज आयुब आहे शेख पहिला चेंडू या षटकातला यावेळी पुन्हा एकदा अपरकटच्या माध्यमातून खेळला आहे अर्थातच कवर मधून चेंडू थांबत नाहीये पाहूया पंचांचा इशारा येईल एक धाव एक धाव घोषित स्वरूपाच्या माध्यमातून एक धाव मिळत संघाला आणि एक धावीच्या मधून धावपकर धाव येतात त्या एक गडी बाद सहा धावा पहिलं षटक पॉवर पेज होतं जेव्हा दोन शेतूशेत तीस शाळ सर्कलच्या बाहेर होते दुसरी षटक अर्थातच पॉवर पेज आहे ज्यामध्ये तीन शेतूशेत तीस सर्कलच्या बाहेर आपण पाहता एक आहे मिडबेकेटला एक लाँग ऑन एक लाँग ऑफ ही रोचना आपण पाहत असताना या मैदानाकडे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने फुलटॉस बॅटच्या पट्ट्यात घेतलाय पण चेंडूला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एकदाकडे शॉट म्हणजे दिशेने एकदा घोषित घोषित या ठिकाणी परंतु पंचांचा इशारा येतोय नोबॉल एक अधिक एक अर्थातच दोन धावांचं योगदान आणि पुढचा चेंडू असेल फ्रीहिट येस डोळे उघडाने नी, पहा नीट असं जर नेहमी म्हणलं जातं फ्रीहिट आहे या चेंडूवर फक्त क्रिकेट विश्वमध्ये नऊ प्रकारे खेळाडू खऱ्या अर्थाने बाद होतात पण इथे दावचितच्या रूपाने फलंदाज बाद होईल तर धावपलकात पुन्हा एकदा वाढवते वळ या मैदानाकडे फ्री हिट फ्री हिटचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केलाय अप्पर कडच्या मधून खेळलाय चेंडू जातोय कवर पॉइंटला पॉईंट आणि कवर मध्ये या ठिकाणी मात्र अर्थातच एक धाव धापलकात नोंदवली जाते फायदा नाही उचलू शकला कारण साइडला तो खेळायचा होता पण ऑफ साइडला त्यांनी चेंडू खेळला आणि यावेळी मात्र एक धावीचं योगदान मिळते धापलकात वाढवते नऊ एक गडी बाद फलंदाज या ठिकाणी अर्थातच धीरज भोईर खेळतो एका धावसंख्यवर आणि विशाल भोईर व्यक्ती तीन या दावसंख्यावर असताना एक अर्थातच शॉर्ट थर्डमॅन इथे नाही आहे दरम्यान पुन्हा एकदा तोच फटका या विमाचा सुरेख एक फटका पाहायला मिळाला पॉईंट मधून चेंडू जातो सीमारेच्या पल्लीकडे एकात मोठा फटका चौकार चार धावा सुंदर फटका चौकार चौकारने आपलं खातं उघडतोय चार धावा संघाची धाव संख्या तेरा धावा यावेळी मात्र ऑन साइडला स्क्वेअर लेग चेंडूला खेळला आहे पाहूया पंचांच्या इशाराची आपण प्रतिष्ठा करतो चेंडू येतोय सीमारे शब्दकडे आणखीन एक मोठा फटका चार धावांचं योगदान ताकदीचा वापर केला आणि यावेळी मात्र एक अतिशय सुरेख संजुनी चौकार येतोय फलंदाज या ठिकाणी मात्र धीरज शाह विशालच्या बॅटमधून वि� चौकार चार धावा सलग दोन चौकार मघाशी आपण पहिल्या सामन्यात पाहिले तर धावा येत नव्हत्या कारण फक्त एकतीस धावा प्रकार होत्या आणि अर्थातच रॉयल मराठा गोरसाई संघाने ते लक्ष अगदी पाच षटक शट्का, चार षटकांनी एक चेंडूमध्ये पूर्ण केल्या हे योगदान होतं बंटी देसाई सरांचं सांगितलं होतं की साधारणतः या पा या मैदानामध्ये किमान पन्नास धावा धावपलकर येणं आवश्यक आहे क्षेत्रची विरचना आपण इथे पाहिलं तर अर्थात एक शॉर्ट पॉईंट एक शॉर्ट कवर एक ऑफ विरचना ऑफ साईडला एक क्षेत्रची डीप एक्स्ट्रा कवर आणि एक मिड ऑफ ही वृष्ण ऑफ साईडला असताना ऑन साईडला अर्थातच बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे एक मिलॉन एक डीप मिडविकेट आणि एक लॉंग ऑन ही वृष्ण आहे ती फुलंदाज विशाल बळीसाठी जो वैयक्तिक खेळतोय आहे अकरा ना अकरा आहे धावसंख्येवर आठ ते दहा पर्यंतचा रनअप आहे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा झेंडू मात्र सुंदर होता चेंडूला अर्थातच खोदून काढलं होतं मिळवून क्षेत्रामध्ये शेतशक होतं त्यांनी पाहिलं शेतशक निश्चित होतं त्यामुळे धाव घेण्याचं या ठिकाणी आपण अर्थातच योगदान येऊ शकलं नाही धावपलकर धावा अर्थात स्थिर आहेत त्या तब्बल सतरा धावा सतरा आणि खतरा असं क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं होतं गोलंदाज आपल्या बॉलिंगवर वर्ग ऑफ सेक नावाजलेला गोलंदाज आहे यावेळी मात्र पदीचा आतमध्ये येणार चेंडू इथे मात्र तुम्ही पाहिलात फलंदाज थोडासा पुढे आला चेंडू घेण्याचा प्रयत्न फ्रंट फुट अर्थात पद आलीच ते इथे दाखवलं मग तितकं चांगलं क्षेत्र आणि दोन षटक याचबरोबर समाप्त होत आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर आठ पॉईंट पन्नासच्या सदस्य तब्बल सतरा धावा धावल करत मात्र एक फुंडाज गमाल तो आर एस सी नारावी नवी मुंबई संघ नवी मुंबई संघ म्हटला तर लगेच आपल्याला आठवण होते ती तुर्वेचे आमचे समालोचक कुणाल दाते यांचं खूप चांगले योगदान आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेलं त्यांचं योगदान तर ठाणे क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्मानिया मेघाजी ठाणे कमिटी ठाणे कमिटी चे uh, सन्मान्य अध्यक्ष मेघनाथजी गोंदळे सर यांच्या इकडे आले त्यांचं हार्दिक अधिक स्वागत यांना विनंती अतिथी कशामधून आपण स्थानापन्न व्हावं uh, शेवट येस बोला yes. मेघनाथ यांचं आगमन मेघनाथजी वेलकम ठाणे कमिटी जी म्हणली गेली त्याचे अध्यक्ष मेघनाथजी गोंदळे यांचं मनपूर्वक स्वागत ठाणे कमिटीमुळे एक शिस्त आली संघांना वेळेचं बंधन आलं नियम आल्या आणि त्याचं काम मेघनाथजी गोंधळे यांनी केलं आणि सन्मान्य उद्योजक संजय पवारजी उर्फ बाबा यांचं आगमन अतिथी कक्षामध्ये आपण बघताय व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत मान्यवरांचं स्वागत करूया खेळाडूंचं स्वागत होईल आणि आता रंगतोय खेळ मैदानात नवी मुंबई विरुद्ध कासार वडवली ठाणे दुसरं षटक होतं ज्या षटकामध्ये तब्बल बाराधामाचं योगदान दिलं पॉर्प्रशेषक समाप्त झालं या ठिकाणी माझं चेंडू अर्थात स्वयचा इशारा होते उज्ज्वष्ठीच्या बाहेर चेंडू आणि सोयीचा इशारा आला की आपल्याला लगेच आठवण होते अर्थात वेस्ट इंडिज संघाचे मायकल होर्डिंग ज्याने बारा वर्ष क्रिकेट खेळलं आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी कधीही चेंडू अर्थात स्वैर फेकला नाही आणि कपिल देवी नागांची आठवण निश्चित येते ज्यांनी कधीही आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉल देखील फेकला नाही एक धावीचं योगदान धाबलकात वाढवते ती अठरा धावा गोलंदाज पुढचा चेंडू इथे मात्र डाव्या इस्ट्रीटच्या पुन्हा एकदा बाहेर पंचा हात जमिनीला समान करत असत हा चेंडू खराब आहे एक धावीचं आणखीन एक योगदान मिळतं एक धाव संघाला मिळाली गोलंदाज आहेत लखन जाधव ज्याने पहिलं षटक अधिक सुंदर फेकलं तर पाच धाव देत एक फंड बाद केलं तर तोच हा गोलंदाज आहे एक कंजूस गोलंदाज ज्याला म्हणला होतं त्याला अर्थात संघ पाचन केलं दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा यावेळी मात्र वेल लिफ्ट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळला डाव्या इस्ट्रीच्या वरून चेंडू मात्र यष्टीच्या हातामध्ये विसावतोय आणि देधाव चेंडूचे पुन्हा एकदा सांगता होते षटक क्रमांक तीन सुंदर खेळपट्टी तितकं सुंदर हे मैदान आउटफिल्ड अतिशय फास्ट आहे अगदी वेगाने चेंडू सीमारेच्याकडे जातोय चौकार आणि षटकार देखील आलेत या पहिल्याच सामन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आतापर्यंत आपण इथे पाहिलं तर अर्थात दोन तीन चौकार याच सामन्यात देखील आपल्याला पाहायला मिळते पहिला चौकार अर्थात होता बावीसच्या माध्यमातून आणि दोन चौकार आले ते अर्थात विशाल भोईरच्या माध्यमातून यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय वन बाउंज चेंडू इथे माझं जाणार लॉंग क्षेत्रामध्ये वाडिश लॉंग क्षेत्रामध्ये लॉंगोनचं क्षेत्र येतोय तोपर्यंत तो एक धाव आणखीने धावपलकर नोंदवली जाते एक गडी बाद धावा धावपलकर आत्तापर्यंत आपण पाहिलं तर वीस धावांचं योगदान इथे आलंय एक धाव फलंदाजाला मिळते एक चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळतं आणि लाडक्या मायबाप प्रेक्षक या क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक ज्यांना म्हणलं तर या ठिकाणी आले आहेत त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया समोरचे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे मैदान बरंचसं मोठं आहे इथे तुम्ही तिथून प्रवेशद्वारापासून थोडेसे दूर व्हा दरम्यान मैदानाकडे वळ या ठिकाणी बॅकवर्ड फुल जात चेंडू खेळण्याचा के प्रयत्न केला होता चेंडू आणि बॅटचा चांगला संबंध आहे ते यष्टीक्षक या ठिकाणीमध्ये थोडेसे दूरवर आहेत आणि निर्धाव चेंडू सांगता होते गोलंदाज लखन जाधव कासार वडवली इलेव्हन संघाचा ठाणे जिल्ह्यातला एक अतिशय नावाजला संघ आहे पंधरा ते वीस रन रणबाई पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने यावेळी मात्र चेंडूला हवेतून करण्याचा प्रयत्न चेंडूला फिरकावला होता या क्षेत्रक्षक चेंडू होता तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल घेतोय आणि हा हो दुसरा सुंदाज इथे गमावतोय दारावी नवी मुंबई संघ हे डीचे आणि दुसरा फंडास या ठिकाणी अर्थात विशाल मैदानातून परततोय ज्याने तब्बल या ठिकाणी नऊ चेंडू मध्ये अकरा धावांचं योगदान दिलं आणि दोन गडी बाद यस धावपलकावर धावा येऊन या ठिकाणी पोहोचल्या त्या अर्थातच वीस धावा नवीन फंडास मैदानामध्ये फलंदाज सचिन नाईक सचिन हे नाव समोर आलं की आपल्याला लगेच क्रिकेटची महान देवता अर्थातच दे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचं नाव आपल्या समोर येतं कारण साडेबावीस बावीस वर्ष ज्याने आपल्या क्रिकेट भारतीय संघासाठी दिले वयाच्या चाळीसपर्यंत पर्यंत ते क्रिकेट खेळले आणि अगदी सोळा वर्षी दिलेले त्यांचं योगदान सुरुवात होती त्यांची वय या मैदानाकडे अतिशय सुंदर चेंडू आत्मदिणाऱ्या यावी मात्र पच्च्या रुपये खेळायचा प्रयत्न केला चेंडू केला तर बॅकवर्ड स्क्वेअर याकडे फायनल क्षेत्रामध्ये शेतशे चेंडू येतोय तोपर्यंत एक धाव आपल्याला नोंदवतोय एक धाव मीटर ती फलंदाला एक धाव मीटर ती फलंदाज यावी सचिनला सचिनने आपलं खातं उघडलं एक दावेने आणि धावपलकात धाव येतात त्या दोन गडी बाद एकवीस एकवीस अंक समोर आला की अर्थात एकवीस हा शुभांक असं म्हणतात एकवीस गणपतीला मोदक एकवीस दुर्वांच्या जोड्या आपण श्री संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करतो आणि या विमाला एकवीस हा घातक अंक ठरला कारण पहा उजवी यष्टी ते वाक उकडले गेली आत्मदिनाथ चेंडूला फलंदाजी ऑन साईड खेळण्याचा प्रयत्नात इथे मात्र त्रिफाजीत आणि हा तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर I was not. षटकांच्या संमती धाव तुका सातच्या सरासरीने इथे मात्र कासा आर एस सी धारावे नवी मुंबई संघाची धावसंख्या धावतुक येते तीन गडी बाद एकवीस नवीन फंडस मैदान मध्ये येतोय कामेश लाएग का, लाएग का, लाएग का, लाएग? कामेश नाही आणि गोलंदाजीमध्ये बदल होतोय चौथे षटक इथे आपण पाहणार आहोत आमच्या अतिथी कशाकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय सागर सागर पाटील यावी नवीन गोंडाज आहे खरंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे बंटी देसाईचं सांगितलं होतं की पन्नास धावा जर या धावपुलकात आल्या तर निश्चित एक चांगली धावसंख्या धावपुकला असू शकेल आणि तोच प्रयत्न असताना चेंडूला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न केलाय मात्र इथे तुम्हाला मिळा हा फलंदाज या ठिकाणी चौथा धक्का बसतो तो दारावी नवी मुंबई संघाला चेंडूला आरपार पाठवायचं होतं पण फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि अर्थातच मिळवू येतो क्षेत्र होता निधीन याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि सचिन नाईक यांची खेळी समाप्त होते आतापर्यंत चार फलंदाज गमावलेत ते दारावे आर एस सी दारावे नवी मुंबई संघाने आणि धावपलकर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त एकवीस नवीन फलंदाज मैदानामध्ये मनोज नाईक एका बुडत्या नौकेला आकार देण्यासाठी आधारसाठी खरं तर नावाड्याची गरज आहे असं म्हणलं जातं कारण कासार वडवळी संघाविरुद्ध दारावे संघ आता थोडासा बॅकफुटर आहे कारण षटक क्रमांक इथे आपण पाहिलं तर अर्थात चौथं सुरू आहे आणि धावा फक्त एकवीस आहेत धापुलकर चार फंडास गमावलेत तर हा नाखवा या ठिकाणी येणार का वळिया मैदानकडे या, या विमात्र मिळांच्या क्षेत्राच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न केला लाँगॉन का आहे शेंडूर येतोय फेकी करतोय गुणांच्या दिशेने एक दावीचं बऱ्याचशा वेळेनंतर आलेलं हे योगदान आहे धावप्रकात वाढवते चार गडी बाद बावीस शेतोषण पूर्णपणे विस्तारलेलं एक डीप पॉईंट आहे एक शॉर्ट कवर आहे एक लाँग ऑफ आहे एक ऑफ ऑन साईडला आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे एक शॉर्ट मिड ऑन आहे एक डीप मिडविकेट आणि एक लॉंग ऑन ऑफ साईडला चार ऑन साईडला पाच ही विरचना चांगली खेळपट्टी आणि तितकं एक सुंदर मैदान यानंतर रॉयल मराठा गोरसई आणि यातील विजेता यांच्यामध्ये दुसऱ्या बिलचा सामना आपण पाहायला मिळेल वही आपण मैदानाकडे क्रिकेटचं गुरुक्षेत्र चेंडू चे युद्ध यावी चेंडूला पूल करायचा होतं बराच वेळ चेंडू हवेमध्ये गेला आणि इथे मात्र शॉर्ट कव्हरचा क्षेत्र चेंडू येतोय क्षेत्र शिकवता आकाशाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि अर्धा संघ अर्थात दारावी संघाचा या ठिकाणी बाव बाद होतोय ते पाच गडी बाद धावपुरकर धावा येऊन पोहोचल्या त्या फक्त आणि फक्त बावीस ज्या ठिकाणी पाहिलं तर यावेळी मात्र चेंडूला अर्थात यष्टीच्या वरून चेंडूला अर्थात शॉर्ट थर्मच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला एक धावीचं आणखीन एक योगदान येते उन्मेश मात्रे यांनी आपलं खातं या ठिकाणी अर्थात उघडलं एका धावेने अर्थात सातव्या क्रमांकाचा फलंदाज कारण पाच फलंदाज गमावले ते आर एस सी बारावी नवी मुंबई संघाने पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने या ठिकाणी सरळ बॅटने चेंडूला खेळलाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्र लॉंग ऑफला चेंडूला अडवतोय एक धाव आणखीन एक धाव प्रकार नोंदवतोय एक धाव संघाला एक धावेचं योगदान स्ट्रेट ड्राईव्ह म्हटलं तर अर्थात सरळ बॅटने खेळणं सचिनजी रमेश तेंडुलकर आणि त्याचबरोबर सुनीलजी गावस्कर यांचा अतिशय आवडता फटका कारण सचिनजी तेंडुलकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की आ, मला खरं तर मुंबईच्या उंच बिल्डिंगच्या काचांचा विचार करायला लागायचा कारण अजितजी तेंडुलकर त्यांच्या बंधू यांनी सांगितलं होतं काचा फुटला तर मात्र पैसे भरून द्यावे लागायचे आणि म्हणून या ठिकाणी अर्थात सोयीचा इशारा येतो आहे तर सचिनजी तेंडुलकर आणि सुनीलजी गावसकर यांनी नेहमी खालून खेळण्याचा प्रयत्न केला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खऱ्या अर्थाने गाजवलं अतिशय आवडता फटका लॉफ्टेड शॉट आणि त्याचबरोबर स्ट्रेट ड्राईव्ह हा सचिनजी तेंडुलकरचा अतिशय चांगला फटका या ठिकाणी माझा स्वयंचा इशारा होतो एक धाव संघाला मिळते आणि धावपलात वाढवते ती पंचवीस धावा पाच फ्रंदाज गमावल्यानंतर अखूटपाल चेंडू बॅटच्या पटात घेतलाय चेंडूला मिडविकेटच्या खेळण्याचा प्रयत्न शेत शेत मिड मिडविकेट इथे माझा झेल घेतला गेला ताव्वा फलंदाज मैदानातून बाहेर जवळपास अर्धा तास उशिरा या टे सामन्यामध्ये आहोत त्यामुळे तुम्हाला विनंती आयोजकांकडून राजूदास शिंदे साहेब त्याचबरोबर विरोधदा शिंदे यांच्या माध्यमातून विरोधादा तावडे आणि त्याचबरोबर पूजादाई शिंदे यांच्यामध्ये तुम्हाला नम्र विनंती करण्यात येत आहे की वेळेचं बंधन आपण पाळा फलंदाज बाद झाला तो मनोज नाईक या ठिकाणी मात्र केवळ दोन धावांचं योगदान दिलं आणि सहावा फलंदाज मैदान गमावला या स्पर्धेचे आयोजनाच्या माध्यमात जर आपण इथे पाहिलं तर अर्थातच राजूदास शिंदे पूजाताई शिंदे युवती अध्यक्ष मुंब्रा विधानसभा विरेशजी तावडे विवेक दादा राणे व्यंकटजी जी मुदळीयार जावेदजी शेख आणि राजूदा मित्र परिवार यांनी खऱ्या अर्थाने तन आणि धन या तीन घटकांचा वापर करून ही महिन्याभरापूर्वी अतिशय सुनियोजित अशी ही क्रिकेट स्पर्धा आपल्या अर्थात समोर आणली नवीन फडास मैदानामध्ये येतोय तो आर एस धारावी नवी मुंबई या ठिकाणी फलंदी करताना पुन्हा एकदा पहा गुडलेंक स्पॉटचा वापर केला उज्ज्वल यष्टीच्या जवळून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विजावतोय हो आणि निर्धाव चेंडू चे पुन्हा एकदा सांगता होते नव, आ, नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रतीक भुईर यावेळी हुक केलाय फटक्यामध्ये अर्थात ताकद होती मात्र एक धाव घोषित या ठिकाणी मिळेल एक धाव संघाला मिळते आणि एक धाव अर्थात अर्थातच बारावी मुंबई संघाला घेऊन जाते ते धावपुलकात एक निवाढ सव्वीस धावा धावपुलकावर हुक हा फटका आपल्याला पाहिला की लगेच आपल्याला एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मोहिंदरजी अंबरनाथ यांची आठवण होते यांनी हुकच्या माध्यमातून अर्थात खूप चांगली योगदान दिलं पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅट चेंडूचा संपर्क येत नाही एका धावीने आपलं खातं उघडलं आहे आणि चांगली गोलंदाजी कारण बंटी देसाई सरांनी सांगितलं होतं की कासरवडवळी संघ म्हटल्यानंतर अर्थात ठाणे जिल्ह्यात एक अतिशय चांगली गोलंदाजी शेतक्षण आणणारा एक दादा संघ ज्याला दा म्हणलं होतं आणि त्यांनी निश्चित परिचय त्यांनी केलं नवीन मुंबईचा संघ दारावी या ठिकाणी खेळतोय आणि पाहूया या शेवटच्या षटकामध्ये मा मारदाच्या षटकामध्ये मा किती धावांचं चे योगदान असेल गोलंदाज नितीन डावखुरा आहे पा फलंदाला पूर्णपणे बीट करतोय अतिशय सुंदर गुडलेंक स्वॉटचा वापर करतोय आणि खरं तर खेळपट्टीचा सर आपण या ठिकाणी पहिले दोन सामन्याचा आपण विचार करतोय खेळपट्टी ही गोरंदांना साथ देते बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की खेळपट्टी फलंदा साथ देते दे। अगदी पाच षटकांच्या सामन्यात ऐंशी पंच्याऐंशी धावा येतात त्यामुळे कोणत्याही प्रकारचं पदध आली ते फलंदामध्ये नाही आहे हे आपण देखील पाहायला मिळालं पुन्हा एकदा पहा काय चेंडू इथे मात्र पाहूया पंचांकडे दात महिले देवड फलंदाज सुरक्षित एक धाव या ठिकाणी अर्थातच लेग बायचा इशारा बायचा इशारा पंचांच्या माध्यमात येतोय एक धाव संघाला मिळतोय आणि क्रिकेटमध्ये नेहमी एक एक धाव अतिशय महत्वाची असं नेहमी म्हटलं जातं एक धाव संघाला आणि तब्बल सहा बाद एकूण धापुलकर धाव पोचतात त्या सत्तावीस मगाशी आपण एकतीस धावा पाहिल्या होत्या यावेळी मात्र शेवटचं षटक मारदाचं षटक असं म्हटलं ज्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात अशा वेळेस धावा आल्या नाहीत काय गोलंदाजी आपल्या पाहिलेमेटे नितीनची यावेळी लोअर फुटच होता या आत्मदिनाला चेंडू बॅकवर्डच गेला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र फलंदाज धावची चौरमे बाद होतोय सातवा फुलटा जमावलाय आणि धावपलकार धावा फक्त आल्या त्या अर्थातच आर एस सी धारावी संघाच्या सात बाद पोहोचल्यात त्या अठ्ठावीस आणि एक अर्थातच खेळाचे पहिलं सत्र होते एकोणतीस धावांचं लक्ष इथे असेल ते कासर वडवली इलेवन या संघासमोर एकोणतीस धावा पाच षटकं याचा जर आपण या ठिकाणी जर विचार केला तर समीकरण बंद आता प्रतिष्ठक पाच पॉइंट ऐंशी या सरासरी धावसंख्या धावपलकार नोंदवायचे आहे लक्ष सोपं आहे पण क्रिकेट हा जरतरचा खेळ नाही आहे आणि जरतरशिवाय क्रिकेटही नाही आहे शेवटच्या षटकाचं गोलंदा विश्लेषण आपण पाहिलं नितीन षटक फेकलं होतं या षटकामध्ये त्याने अतिशय सुंदर गोलंदाजी केली त्याने फक्त दोन धावा या ठिकाणी खर्च केला आणि अतिशय दर्जेदार गोलंदाजी कासार वडोली इलेवन या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली एकोणतीस धावांचं लक्ष या ठिकाणी समोर असेल ते कासार वडोली इलेव्हन या संघासमोर या फुलीचं पृथकरण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अर्थातच पहिली सुरुवात चांगली होती चौकाराने खातं उघडलं गेलं होतं त्यानंतर सलामी आले विशाल याने दोन चौकारांच्या माध्यमातून तब्बल अकरा धावांचं योगदान दिलं पण त्यानंतर संपूर्ण जर आपण आलेख जर पाहिला तर अगदी उतरता आलेख झाला म्हटलं जातं अंकगणिता भाषेमध्ये तो इथे पाहायला मिळाला कारण अचूक टप्प्याची गोलंदी पाहायला मिळाली त्यामुळे तर योगदान इथे मिळालं तर आज या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहिलात पहिली रात्र आहे गुरुवार दिनांक एकोणीस जानेवारीला ही स्पर्धा सुरू होते आणि रविवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार तेवीस हा स्पर्धेचा अंतिम दिवस असेल आमदार चषक दोन हजार तेवीस सन्मानीय डॉक्टर श्री जितेंदी आव्हाडसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही राजोदा मित्रमर परिवार कळवे आयोजनाअंतर्गत महाराष्ट्रातील एक प्रकाशोती ना मानाची रजनी क्रिकेट स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धा संपूर्ण स्पर्धेसाठी अर्थातच आमचा आवाज तुमच्या मंडप भडक एंटरप्राइजेसच्या माध्यमातून खाली गावचे संतोषजी भडक मराठी गीतं तुम्ही ऐकतात त्यावर आमचा आवाज आपण ऐकतात थेट प्रेक्षण आता टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून पाहायला मिळते मंडप डेकोरेशन जे आपण पाहतात ते देखील अर्थातच भडकजी एंटर भडक एंटरप्राइजच्या माध्यमातून आहे आणि खारलंड मैदान कळवा पश्चिम इथे सुरू असलेली ही क्रिकेट स्पर्धा जाणार पण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये एकोणतीस धावांचं लक्ष आहे ते कासरवाडी संघासमोर यानंतर अर्थात यातील विजेता विरुद्ध रॉयल मराठा दुसरी फेरीचा सामना गोरसई या संघामध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतर त्याच सामन्यानंतर डोंबोलीचं चोळेगाव केवणी स्पोर्ट्स केवणी हँग ओव्हर आणि अर्थात बाबू इलोन कळवा असे एकूण आठ संघ आपण पाहायला मिळणार आहेत सर एक महत्त्वाची uh, का, गोष्ट कासरवडी संघाने पहिल्या चेंडूवर खरंच दारावे संघाने पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली केली होती चौकार नक्कीच लागावला त्यानंतर कासरवली कमबॅक केलं खास करून लखनचं कौतुक केलं पाहिजे डावखोऱ्या गोलंदाजी एवढी गोलंदाजी केली जेवढी टिचूनच केली नक्कीच फलंदाजांच्या मनातले कल्पना ओळखली चेंडूला पुढ्यात ठेवलं फलंदाजांना बीट केलं चुकवलं बऱ्याच वेळा आणि मर्यादित धावांमध्ये जर तुम्ही संघाला ठेवलं चेंडू जास्त आणि धावा कमी फायदा फलंदाजांना नक्कीच त्यामुळे ॲडव्हानेज गोष्ट कासर ओढवले नाव नक्कीच नक्कीच कारण तुम्ही किती धावा काढता त्यापेक्षा किती धावा तुम्ही क्षेत्रक्षण करताना वाचवता आणि गोलंदाज कशी गोलंदाजी करते याच्यावर खेळा खेळाचं अर्थात जर दुसरं सत्र आपल्याला नेहमी पाहायला मिळतं नक्कीच तुम्ही प्रथम फलजी करताना स्कोडवरून धावा लावा तुमच्या गोलंदाज डिफेंड करायला काहीतरी हवं एवढं निश्चित जर धावा जास्त असेल तर दबाव आणाल धावा कमी असतील तर गोलंदाज दबावता येणार त्यामुळे आता कासरवलीची जी बॅटिंग लाईनअप आहे जी वन टू ॲट बॅटिंग लाईनअप आहे अशी टॉप बॅटिंग लाईन अप असलेला संघ कसा लढत देतोय ते पाहणं महत्त्वाचं नक्कीच नक्कीच गुणरेखनाच्या माध्यमातून अर्थात म मंदार चव्हाण जे पावस रत्नागिरीचे आहेत क्रिकेटच्या विश्वामध्ये जर तुम्ही पाहिलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून आपल्याला बरीच भारतीय संघामध्ये कर मंडळी मिळाली अगदी अजितजी वाडेकर दिलीपजी वेंगसरकर सुनीलजी गावस्कर सचिनजी तेंडुलकर अशी बरीच नावं जी आपल्याला पाहायला मिळतात ती करमंडळी अर्थात तिथून आणि तिथूनच खऱ्या अर्थाने आमचे मंदार चव्हाण या ठिकाणी आहेत गुंडलेकरच्या भूमिकेमध्ये सलामी जोडी मैदानात येते ती कासरवडी संघाचे आयुब शेख आणि आकाश पहिला चेंड षटकातला पहिला चेंडू टॅप करायचा प्रयत्न सुंदर चेंडू उज्ज्वचा जुळून या चर्चा चेंडू आता मी विसावतोय आणि अगदी सुंदर सुरुवात या ठिकाणी केली जाते कासर अर्थात यावी मत सी दारावी नवी मुंबई संघाचा गोलंदाज गोलंदाज आहे धीरज भगत धीरज डावखोर आहे पहा काय गोलंदाजी केली तिने यष्टी उखडली गेली फलंदाजला कोणती संधी मिळाली आणि या ठिकाणी अर्थात दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजाला मिळते सुंदर यश फलंदाज बाद त्यामुळे जर यॉर्कर तुम्ही जर शफल होऊन खेळलात यू मिस बट आय हिट बरोबर कानामागून आली तिकड झाली जो म्हटलं जातं ना त्यामुळे नेहमी मागचा दरवाजा बंद करा असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये आजकाल शफल जास्त होतात त्यामुळे लेग साईड ओपन होते जर तुम्हाला यॉर्कर मिळाला लेग साईडला तर मग असा प्रकार घडतो आणि आयुबसारखा सलामीचा मोहरक्या बाद झाला पुन्हा गोलंदाजाने मॅचमध्ये पण केलं एवढं निश्चित तर नक्कीच या ठिकाणी आपण जसं सांगितलं की गोलंदाजीचा आपण जर संपूर्ण विचार केला आहे खेळपट्टीचा आज गोलंदाजांना निश्चित चांगली साथ देते आणि तुम्ही पाहिलं दोन चेंडू पहिला चेंडू होता उजवेशी अगदी जवळून इथे माझा टॅप करण्याचा प्रयत्न केला होता फोनच्या माध्यमातून दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी घात करून गेला एक आणि अर्थातच अतिशय चांगला चेंडू इथे आला आणि तिन्ही जस्ट्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज बाद झाला शून्य धावसंख्येवर परतला तो अयुब शेख अर्थातच डकआउट ज्याला बदकाच्या अंडर बसून परतला असं म्हणलं होतं वळिया आपण मैदानाकडे नवीन फलंदाज करण करण यावेळी मात्र पुढे सरजवून खेळण्याचा प्रयत्न शॉर्टच्या दिशेने या ठिकाणी चेंडू गेला होता टीचा वेध घेण्याचा प्रयत्न सुरक्षित आपल्या येतो येतोय आणि अशा प्रकारे तीन चेंडू या ठिकाणी मात्र निर्धाव ठेवले अर्थात स्लिप देखील आपण पाहत तर वळिया मैदानाकडे पुढच्या चेंडू साठी यावेळी चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला मात्र ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रषक होता चेंडूला उचलतो गुरुच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला तो, के तो पहिली दहावी ते पाहायला मिळाली ते अर्थात कासार उडवली इलेव्हन या संघाचे एका धाव्याने करण पाटील यांनी आपलं खातं उघडलं आहे षटक पॉवर पीच आहे त्यामुळे दोन क्षेत्रक्षक तीसच्या सर्कलच्या हातून बाहेर पाहायला मिळतात एक क्षेत्रषक आहे तो अर्थात ऑनला आणि एक आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये समोर मात्र फलंदाज आहे यावेळी मात्र खेळण्याची तयार असेल तो आकाश पुढचा चेंडू या काय जबरदस्त बैठक शॉर्ट ज्याला म्हणलं होतं मात्र बैठक शॉर्ट इथे फसणार होती परंतु इथे मिडि लाचं क्षेत्र चेंडू ये पांड अर्थात झेल जमीन दान झाला आणि दोन धावांचं योगदान मिळालं दोन धाव मिनटात सांगायला मोठा फटका होता असं वाटत होतं की मिडब्रिगेट सीमारचे पलीकडे चेंडू जाईल पण चेंडू या ठिकाणी मात्र बराच वेळ हवेत होता आणि क्षेत्राने चांगला प्रयत्न केला होता मात्र निश्चित इम्प्रिज शॉर्ट ज्याला म्हणलं होतं दोन धावांचं योगदान तीन धावं धाबलकावर दोन धावांनी आकाश आपलं खातं उघडत आहे एक अर्थातच शॉर्ट मॅन ज्याला स्लिप असं म्हटलं तर गली आहे पॉइंट आहे एक लाँग ऑफ यावेळी मात्र पुन्हा एकदा पहा चेंडूचं वेग खरं तर चेंडूचा वेग जर आपण पाहिलं शेवब अख्तर यांचं नाव लगेच पुढे पाकिस्तान संघाचे गोलंदाज ज्याने एकशे एकसष्ट किलोमीटर वेगाने चेंडू फेकलं पण सात वर्षे त्यांचा फक्त क्रिकेट कारकीर्द था ठरली कारण वेग वे, वेगाबरोबर आणि टप्पा अतिशय महत्वाचा असतो शोयभक्तारांचा दिशा टप्पा कधी चांगला नसायचा फक्त वेगावर ते नियंत्रण द्यायचं आहे आणि या गोंचा आपण विचार केला धीरज भुईरने मात्र धारावी संघ याच गोलीसाठी ओळखला जातो आणि या ठिकाणी मात्र त्यांनी फक्त धावा खर्च केल्या तीन मागच्या सत्रासह पूर्णत्ती पाहिलं कारण मागच्या वेळी जर षटकात जर आपण पाहिलं तर धावा धापलकर फक्त आल्या होत्या त्या पाच धावाल्या होत्या आणि इथे धावा येतात तीन म्हणजे दोन धावांचा निश्चित फरक इथे पाहायला मिळाला एकूण लक्षाचा विचार जर तुम्ही केला तर एकोणतीस धावांची गरज आहे धावपल धावा येतात त्या अं तीन म्हणजे सव्वीस धावांची गरज आहे येणाऱ्या चार षटकामध्ये आणि चार षटकामध्ये ह्या धावा म्हटल्या तर सहा पॉईंट पन्नास जी सरासरी इथे तुम्हाला पाहिलं म्हणते पाच पॉईंट ऐंशी थोडीशी पुढे सरकते ती सहा पॉईंट ऐंशी सुंदर गोलुजीआधी गोलंजीबाद आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज सचिन सचिन नाईक अतिथी कक्षाच्या एंडकडून गोळीसाठी सज्ज असेल पंचांच्या डावीकडून गोळीसाठी सज्ज असेल या ठिकाणी एक अर्थातच आपण पाहिलं तर या ठिकाणी एक स्लिप तैनात आहे एक यशक तुम्हाला पाहायला मिळत आहे डावकरे फलंदाज आहेत क्रिकेटच्या विश्वामध्ये डावकरी फलंदाज हे नेहमी आक्रमक फलंदाज नैसर्गिक गुणवत्ता असणारे खेळाडू असं मानला म्हणतात पाऊ या या ठिकाणी हा फलंदाज कशा प्रकारचे या ठिकाणी खेळ करतोय दरम्यान मैदानाकडे यावेळी मात्र शॉर्ट ऑफ प्लेंग चेंडू सुंदर छेत्रे छान यष्टी उकडली गेली होती इथे मात्र कवर क्षेत्रामध्ये शेतीशी शे गोवता होता तोपर्यंत मात्र एक धावेचं या ठिकाणी योगदान सुरेख रनिंग बिटवीन पाहायला मिळालं आणि अर्थातच एक धोका निश्चित होता फलंदाज आपल्या क्रीजमध्ये होते एक धाव संघाला धावलं काढ होती ती चार एक धाव मिनिट ती फलंदाला एक धावच्या माध्यमातून करण पाटील वैयक्तिक खेळतोय दोन या धाव संख्येवर शेतांची चलाच टीम मीटिंग नका घेऊ आम्ही वारंवार तुम्हाला सांगतो आणि आमच्या प्रवेशद्वारावर ज्या गाड्या उभ्या आहेत ज्या मोटरसायकल उभ्या आहेत त्यांना विनंती आहे की आपण त्या गाड्या तिथून काढा कारण येणारे पाहुणे क्रिकेट रसिक आणि खेळू ना या ठिकाणी कोणत्या प्रकारचं अर्थातच त्रास होणे हे आयोजकांच्या माध्यमातून निश्चित या ठिकाणी तुम्हाला सूचना आहे बोलूया मैदानाकडे सचिन नाईक पुन्हा एकदा आपण बॉलिंग मार्कवर आहेत समोर आकाश डावीकडून पंचावीकडून उजव्याने चेंडू हुक केलाय yes. मात्र इथे फक्त एकच धाव मिळेल घोषित स्वरूपात एक धाव मिळेल एक धाव संघाला खर yes. तर आखुटप्याच्या चेंडूवर चौकार आणि षटकार मारले जातात परंतु तुम्ही आपण मैदानाचा जर विचार केला खारलँड मैदानचा तर अर्थातच या ठिकाणी अर्थात शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फायनिंग या क्षेत्रामध्ये मात्र चेंडू घोषित क्षेत्रामध्ये या ठिकाणी पंचांच्या मधून घोषित दिला जातो एक धावीचं योगदान धावलकात वाढवते ते पाच पाच धावा धावलकर आहेत संघर्ष आमदार चषक सन्माननीय आमदार जितेंद्रजी साहेब यांच्या यशस्वी मार्गदर्शक खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा आहे नववं वर्ष आहे नववं पर्व वडिया मैदानाकडे उज्ज्वष्टीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न मात्र उज्ज्वैषीचा खूपच भार चेंडू पंचांच्या हात जमिनीत समांतर होतात इथे मात्र सोयीचा इशारा येतो आहे आणखीन एक दहावीचं योगदान कमी धावसंख्येचा पाठलाग आणि त्या धाव पाठलाग अर्थात बचावाचा प्रयत्न जर असेल तर एक निश्चित चांगली गोंजी येणं आवश्यक आहे नोबॉल क्हेरी चेंडू इथे येणं आवश्यक नाही नवी छट घेऊन गोलंदाज सचिन नाईक बॅक पुढेचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न अर्थात एकच धाव घोषित मिळेल चेंडू जातोय तर बॅकवर्ड स्क्वेअर करता फायनल क्षेत्रामध्ये एक धाव आणखीन एक संघाला आणि एकूण धावसंख्येत एक निवाड एक एकेकी धावेने कोणत्या प्रकारे चौकार नाही षटकार नाही हे चांगलं योगदान इथे इथे ते सात गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर आहे यावेळी चेंडू हवेत आहे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय कव्हरला क्षेत्र चेंडूवर इथे मात्र एक निश्चित इथे पाहायला मिळाला प्रयत्न छान होता सुंदर आर आरपार मारायचं डीप एक्स्ट्रा कव्हरवरून परंतु बराच वेळ चेंडू हवेमध्ये राहिला त्यामुळे की संधी होती आणि या ठिकाणी मात्र आणखीन फंडास मैदान होतोय चला क्रॉसिंग करायची लगेच बॅट्समॅन राहायचंय विकेट गेल्यावर प्लीज लेट करू नका थँक्यू अकच्ची खेळी समाप्त झाली दुसरा फंडास ज्या ठिकाणी गमावला धावपुलक धाव आहेत सात अकची एकूण धावसंख्येचा आपण विचारले त्यांनी पाच चेंडू मध्ये चार धावांचं योगदान दिलं पहिला फंडास शेख बाद झाला होता शून्या ज्या दोन चेंडूचं योगदान इथे दिलं मात्र बदक च बसून असं ज्याला म्हणलं होतं या ठिकाणी मैदानातून परतला होता आणि नवीन फंडास मैदानात येतोय प्रसाद आठ ते दहा पर्यंत अप आहे सचिन नाईकचा यावेळी सुंदर फटका अर्थात स्क्वेअर कट केला चेंडू डीप पॉइंट मधून चेंडू जाईल एक धाव घोषित कारण ते क्षेत्र आपण पाहिलं तर जर घोषित क्षेत्र आहे त्यामुळे फटका चांगला होता स्क्वेअर कट केला होता चेंडूला अर्थात एकच धाव या ठिकाणी म्हणजे धावपलकर धाव येतात ते आठ दोन बाद आठ आठ अंक आपल्या समोर येतो हो तेव्हा आपल्याला महाराष्ट्रातल्या आठ अष्टविनायक यांची आठवण होते जे रायगड जिल्ह्यामध्ये दोन पुणे जिल्ह्यामध्ये अर्थात तीन आणि पाच आणि अहमदनगरमध्ये एक आणि या दरम्यान या वी चेंडू मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आणि बघता बघता चेंडू मात्र जातोय सीमारेच्या जा पुढे संजीवनी चौकार चार धावांचं योगदान दोन षटक समर्थन आणि धावपलकर धावा इथे पाहायला मिळालंय कासरवडी संघाच्या दोन गडी बाद बारा धावा बारा धावा धावपलकरोणतीस धावांचं लक्ष समोर आहे आता मात्र येणारी तीन षटकं बाकी आहेत सतरा धावांची गरज आहे अठराची येणारी सतरा धावा बारा अंक आपल्या समोर आला की लगेच आपल्याला आठवण होते ते भारताचे माजी कृषी मंत्री तथा बारा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य शरद पवार साहेब यांचा अर्थात वाढदिवस बारा डिसेंबर गथ महिन्यात आपण साजरा केला टीम मिटिंग घेऊ नका आयोजीकडून तुम्हाला नम्र विनंती आणि बारा हा अंक युवराज सिंग यांचा वाढदिवस शरदचंद्रजी साहेबांनी यांनी खूप चांगलं योगदान दिलं अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणि यावेळी आपण पाहिलात की संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हे तंत्र जे आपण पाहिलं राजकीय क्षेत्र असू दे शैक्षणिक क्षेत्र औद्योगिक क्षेत्रामध्ये दिलेलं योगदान आणि म्हणून त्यांचं अर्थात बारा डिसेंबर ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतात मैदानाकडे षटक होतं सचिनचं सचिनने या षटक थोडस मागे षटक फेकलं नऊ धावा खर्च केल्या सफलता मात्र कोणती नाही आहे आणि एकूण तीन फुलंदाज गमाल्यानंतर धावपलकार धावा फक्त बारा सतरा धावांची गरज आहे नवी षटक गोलंदाज पुन्हा एकदा धीरज भोईर पंचांच्या उजेकडून डाव्या हाताने यावेळी मात्र चेंडूला खेळायचा होता ऑन साईडला मात्र एसटीवरचे वेध घेतला गेला त्रिफळा उद्ध्वस्त झाला आणि चौथा फलंदाज मैदानातून गमवला कासार वडवली संघाने तीन हे पाहतायत त्या दर्शकांचं स्वागत बरोबर घडायला तर नऊ चाळीस झाले आहेत काही जण जेवणाची वाट बघत असतील त्यांचं स्वागत जे बघत असतील जे ऑफिसमधून लेट आले असतील ट्रॅफिक आहे आज त्यामुळे जे लेट येत असतील ते युट्यूबच्या माध्यमातून सामने पाहत असतील त्यांचं स्वागत फार सुंदर आयोजन नियोजन असलेली स्पर्धा परंतु काय मॅच ओ अ मॅच मॅच इज ऑन सतरा चेंडू सतरा धावा गोलंदाज सांगतायत मॅच अजून सुरू आहे ऑन आहे नक्कीच या ठिकाणी थरार पाहायला मिळतोय क्रिकेटमधला थरार क्रिकेट क्षेत्र कुरुक्षेत्रामधला तर नवीन फंडच माहिती डावकर फंडच आहे यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न अर्थातच रावची संधी आणि इथे मात्र आणखीन एक फंड आता मात्र चार फंड ज्या ठिकाणी गमावले हो आहेत आणि धाव धावा आहेत त्या फक्त आणि फक्त यावेळी मात्र बारा एक चोरटी धाव आपण मुंबई पुणे एक्सप्रेस हा गेल्यानंतर अर्थातच नेहमी असे बोर्ड पाहतो की नटी तर दुर्घटना घटी असं ज्याला म्हणलं होतं आणि या ठिकाणी अशा प्रकारचा प्रयत्न इथे झाला आणि एक चांगलं यश अर्थात मिळते आर एस धारावी नवी मुंबई या संघाला चौथा फलंडच गाव होते अरिफ धावची रुपयाने बाद झाला धावपलका धावा फक्त बारा आहेत नवीन फंड ज्यांनी सुंदर गोलंदी केली तो अर्थातच लखन जाधव मैदानामध्ये येतोय क्रिकेटचं कुरुक्षेत्र आणि चेंडूबाईचं युद्ध द्वंद्व युद्ध अखुट बय चेंडू हवेत आहे स्क्वेअर लीग क्षेत्रामध्ये चेंडूला भिरिक काउंड दिलंय आणि अर्थातच फटका अतिशय सुरेख असा पाय मिळत आहे आणि धावांचं योगदान मिळते दोन दोन धाव मिटर संघाला दोन दहा मिटर संघाला या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध पहिला सामना जिंकलेला अर्थात रॉयल मराठा रॉयल मराठा गोरसाई बी या संघासमोर दोन हात करेल दोन धावांचे योगदान चौदा धावा धावपल काय सामना पाहायला मिळतोय एका बाजूने गोलंदाज आक्रमण करत दुसऱ्या बाजूने आता माझं फळंदानी आक्रमण केलंय वळ या मैदानाकडे यावेळी अर्थातच खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा संजीवनी चौकार अगदी ऑफच्या शरीराच्या वरून सीमा पार पाठवला आणि आला संजूनी चौकार चार धावांसाठी करतो दोन चौकारांच्या माध्यमात त्याने अकरा धावांचे योगदान दिलं किल्ला लढवतोय पण तितकाच वेगाने चेंडू इथे फेकला गेला आणि एक धाव अर्थात या ठिकाणी अर्थात घोषित मिळते एक धाव संघाला मिळते दहा धावांची गरज आहे धाव प्लका धावा येतात त्या एकोणीस चार फंडस गमल्यानंतर एकोणतीस बाईचा इशारा आता येतोय ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे धीरज मी मागाशी धारावी संघ म्हणलं गोलंदाजांचं मोठं योगदान असणार परंतु इथे मात्र मोठा फटका असेल आर पार या ठिकाणी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला पंचांचा इशारा या ठिकाणी येईल चेंडू जातोय लाँग लौंग, लॉंग सी माझ्या चार धावांसाठी पगडी प्रसाद असतात कासवडी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शवण्यात आलं प्रसाद याची वैयक्तिक धावसंख्या तीन चौकारांच्या माध्यमातून तब्बल त्याने पंधरा धावांचं योगदान दिलं चला वेळ नका दौडू टीम मिटिंग घेऊ नका आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतोय अनंतर दोन धावांची पेनल्टी इथून दिली जाईल आयोजकांच्या माध्यमातून प्लीज वेळेचं बंधन पाळा कारण आम्हाला बऱ्यादिश वेळेमध्ये या ठिकाणी संपूर्ण सात सामने आज कवर करायचे आहेत त्यामुळे टीम मिटिंग घेऊ नका विरुद्ध दादा याने तुम्हाला विनंती करण्यात आले धन्यवाद डीजे षटक या ठिकाणी पाहिलं तर अर्थातच धीरज भोईरचं या षटकात त्यांनी तब्बल दहा धावा खर्च केल्या दोन षटक गोलंजी केली आणि दोन षटकामध्ये त्यांनी एकूण धावा दिल्या त्या अर्थातच तेरा आणि विकेट मात्र मिळाले ते तीन जे पहिल्या षटकात त्यांना मिळाले होते या षटकाचा विचार केला तर ता अर्थातच एक सफलता त्याला मिळाले आणि एकूण चार फंडा त्यांनी बाद केले आता माझं समीकरण धावलकर धाव येऊन पोहोचल्याचा तब्बल तेवीस सहा धावांची गरज आहे आणि इ... बारा चेंडू बाकी नवीन गोलंदाज या ठिकाणी वेल लिफ्ट करण्याचा प्रयत्न लेग बायचा इशारा पंचांचा येतोय बॅट चेंडू संपर्क येत नाही एक धाव संघाला मिळते संघाची धावसंख्या एकने एक ने धावपकार धावा चोवीस पाच धावांची गरज आहे नवीन छटक गोलंदाज भावेश नाईक अतिथी कशाच्या एन कडून समोर डावकर फंडास पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र बॅटचा स्पर्श पंचांचा बोट आकाशाकडे विकेट या ठिकाणी मिळते आणि आणखीन एक छानदार योगदान पाच फलंदाज या ठिकाणी गमावलेत फलंदाज लखन जाधव याची खेळी समाप्त झाली दोन चेंडूमध्ये एकही दहावीच योगदान दिलं नाही आणि यशस्वी गोलंदाज ठरला ज्याने अर्थातच यावी मात्र योगदान घेतले यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि पहिली सफलता त्याला मिळाली गोलंदाज भावेश नाईकला अकरा चेंडू अकर दहा चेंडू बाकी आहेत दहा चेंडू आणि पाच धावांची गरज पहिल्याच सामन्यासारखा हा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय पुढचा चेंडू यावी अर्थातच एका धावेचं योगदान असेल घोषित स्वरूपात पंचांचा इशारा येतोय चेंडू गेला शॉर्ट कव्हर पॉईंटला एक धाव सगळ्याला चार धावांची अजूनही गरज आहे एक धावेच्या माध्यमातून नवीन फंड सुशांत सुशांत मुकदम याने एका धावीने आपलं खातं उघडलंय पुन्हा एकदा सामना करतोय शेतशन जवळ घेतलं जातोय शॉर्ट पॉईंट आणला जातोय शॉर्ट कवर आहे एक अर्थात सिली मिडॉफ तैनात केले बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक सिली मिडॉन सिली मिडॉफ तैनात आहे लॉन्ग ऑफ लाँग ऑन दरम्यान यावेळी पुन्हा एकदा च्या बरोबर बाजूने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला एक धाव अर्थात लेफकटचा वापर केला ले एक धाव संघाला मिळाली तीन धावांची गरज आहे रॉयल मराठा गोरसाई बी संघाने नाणेफेसाळी तरुण यायचा आहे वेळ जोडू नका कारण यातील विजेता विरुद्ध रॉयल गो मराठा गोरसाई बी यांच्यात सामना असेल पुन्हा एकदा तोच प्रयत्न यावेळी मात्र गोलंदाज चतुर होता चेंडूला संत गतीने चेंडूला फेकला यशेच्या आता मी चेंडू विसावतोय हो कोणती संधी देत नाही आणि निर्धाव चेंडू सांगता होते चौथे षटक मार्गस्त भावेश नाईक चांगली गोलंदी करत असताना समोर मात्र सुशांत या ठिकाणी मात्र एक निश्चितच झेल घेण्याचा प्रयत्न एका हाताने झेल सुटतो यशेच्या माध्यमातून आणि जीवदान मिळते ते फलंदाजा जीवदान म्हटलं की अर्थात आपल्या रोहित शर्मा यांच्या आठवणी ज्यांना चार धावसंकर कसोटीमध्ये जीवदान मिळालं त्यांनी दोनशे चौसष्ट धावक कुठून काढल्या विराट कोहली यांना इंग्लंड दौऱ्यामध्ये शून्य धावसंकर जीवदान मिळालं त्याने एकशे तीन धावांचं योगदान दिलं हे योगदान आहे ते क्रिकेटमधलं आणि हे जीवदान मिळतंय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक चारची या ठिकाणी समाप्ती आणि चार षटकांच्या टीम मिटिंग घेऊ नका प्लीज टीम मिटिंग नका घेऊ प्रत्येक वेळेला पेनल्टी दिली जाईल पेनल्टी दिली जाईल पंचांच्या माध्यमातून षडक समाप्त झावतय बावीस नाईकच या षटकाचा आपण विचार केला तर एकूण धावा दाबलकर आल्या त्या दोन धावा आणि आता मात्र येणार शेवटचे षटक आणि शेवटचे षटक आणि कंपल्सरी चेसिंग तीन धावांची गरज सव्वीस धावा दाबलकावर शेवटचे षटक गोलंदाज मनोज नाईक काय सामना आहे थरारक सामना हा स्पर्धेतला दुसरा सामना आज आपण पाहिलं म्हणजे सहा चेंडू आणि तीन धावा सहा चेंडू तीन धावांची गरज आहे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू जलाने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र हाणून पडला तर गोलंदानी इलन फायटर म्हसला विरुद्ध अफजली महाड योगेश पेणकरचा संघ अर्थात श्रीवर्धनपदी स्पर्धा सुरू आहे दरम्यान हा चेंडू हवेत आहे शेतीच्या चेंडूवर दुसऱ्या झेल मात्र सुटतोय फलंदाना पुन्हा एकदा जीवदान मिळतंय एक धावीचं योगदान इथे आपल्याला पाहायला मिळत आता मात्र एक धाव संघाला घेऊन जात आहे सत्तावीस या धाव संख्येवर तब्बल पाच फाज बाद तर श्रीवर्धनपदी स्पर्धा तिथे मात्र एका चेंडूमध्ये तेरा धावांची गरज होती आणि अर्थात त्या ते तेरा धावा देखील चेंडू मध्ये कुठल्या गेल्या योगेश पेंडकर यांच्या मा, संघाच्या माध्यमातून हे क्रिकेट आहे जर तर या अर्थात क्रिकेटला स्थान नाही या शब्दांना हा झेल जर घेतला असता तर निश्चित अडचणीत येऊ शकलेला असता तो कासारवळी संघ परंतु जर तर या शब्दांना निश्चितच योगदान नाही वयो मैदानाकडे एक धाव संघाला दोन धावांची गरज अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न डाव वरुण वरून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावतोय निधाव चेंडू सांगता समर फलंदाज आहे सुशांत सुशांतने दोन धावांचे योगदान दिले तब्बल पाच चेंडूचा सामना केला आक्रमक क्षेत्र क्षण या ठिकाणी गुडलेंग स्पॉटवर चेंडू मात्र चेंडू स्वैरचा इशारा त्या पंचांच्या माध्यमातून उज्ज्वलच्या बाहेर जास्त वळला एक धाव अर्थात बरोबरी या ठिकाणी होत्या कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे त्यामुळं एका धावीची गरज अगदी शेवटच्या क्षणामध्ये क्रिकेट रक्षकांच्या हृदयाचे ठोके उंचावणारा सामना तुम्ही पाहताय पुन्हा बदल होतोय कवरला त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न शॉर्ट कव्हरला आणि बॅकवर्ड स्क्वेअर एक तैनात केलं गेलं आहे सिली मिडॉन आहे मिडविकेटला ले, बॅकवर्ड अर्थात शॉर्ट मिडविकेटला आणला जातोय या योगदानातून वळया मैदानाकडे यावेळी मात्र मोठा फटका पूल केलाय स्क्वेअर लेक मिडविकेट मधून येतोय विजयी फटका आणि हा सुरेख फटका आणि चार धावांचं योगदान आणि याच मध्ये